नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इंग्रजी भाषा कौशल्य भाग 16 आपण डिग्री म्हणजे तर तम भाव बद्दल माहिती घेणार आहोत. 3 टाइप ऑफ डिग्रीज. तर तम भाव म्हणजे तुलना. तुलना करताना विशेषण, ॲडजेक्टिव किंवा क्रियाविशेषण, ॲडवर्ब यांच्यामध्ये बदल होतो. 1 पॉझिटिव्ह डिग्री सर्वात साधे विशेषणाचे रूप आहे. एखाद्या नामाबद्दल सर्वसाधारण माहिती सांगताना त्या नामात असलेल्या गुणांचे निव्वळ अस्तित्व दर्शवताना विशेषणाच्या पॉझिटिव्ह रूपाचा उपयोग करतात. एक्झाम्पल, 1 दिस इज अ यूजफुल बुक. इथे कंसामध्ये यूजफुल हे विशेषणाचे पॉझिटिव्ह डिग्रीचे रूप आहे. 2 कंपॅरेटिव्ह डिग्री तुलना करण्यासाठी विशेषणाच्या कंपॅरेटिव्ह रूपाचा उपयोग करतात. एक्झाम्पल, 1 यू हॅव बिकम टॉलर दॅन युअर फादर, फुल स्टॉप. इथे कंसामध्ये टॉलर हे विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूप आहे. कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव हे विशेषणाच्या शेवटी ER असलेले किंवा विशेषणापूर्वी मोर लागलेले असते. 3 सुपरलेटिव्ह डिग्री विशेषणाचा उपयोग एखादी गोष्ट अगर एखादे गुण सर्वोच्च दर्जाचे आहे असे दर्शवण्यासाठी करताना विशेषणाच्या सुपरलेटिव रूपाचा उपयोग करतात. सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिवमध्ये विशेषणाच्या शेवटी EST हा प्रत्यय किंवा विशेषणापूर्वी मोस्ट हा शब्द वापरलेला असतो. एक्झाम्पल, 1 राम इज द मोस्ट हँडसम बॉय इन आवर क्लास, फुल स्टॉप. इथे कंसामध्ये मोस्ट हँडसम हे विशेषणाचे सुपरलेटिव रूप आहे. 2 दिस इज द बेस्ट बुक आय हॅव युअर रीड. इथे कंसामध्ये बेस्ट हे विशेषणाचे सुपरलेटिव रूप आहे. पॉझिटिव्ह डिग्रीच्या विशेषणाचे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री करताना अनुक्रमे ER व EST जोडतात किंवा मोर व मोस्ट वापरतात. एक्झाम्पल, 1 टॉल हे पॉझिटिव्ह रूप आहे. त्याचं कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचं रूप ER लावून टॉलर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप त्याला EST लागल्यानंतर टॉलेस्ट असं होतं. म्हणजे हा तक्ता असा होईल, टॉल टॉलर टॉलेस्ट. दुसरा आहे इंटेलिजंट. हे पॉझिटिव्हचं रूप आहे, परंतु त्याचं कॉम्पॅरेटिव्ह डिग्री करताना त्याला ER न लावता त्याला मोर इंटेलिजंट आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट इंटेलिजंट असं करावं लागतं. आता ER व EST केव्हा जोडतात व मोर व मोस्ट केव्हा वापरतात हे पाहू. सिलेबल म्हणजे मराठीत एका शब्दात शब्दावयव आणि शब्दावयव ग्रेट, रिच, टॉल आणि फॅट या शब्दांमध्ये प्रत्येकी एकच अवयव आहे. कारण उच्चाराच्या दृष्टीने या शब्दांचे एकापेक्षा जास्त तुकडे पाडता येत नाहीत. पण फॅटनेस आणि जॉयफुल यांचे अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी 2 तुकडे पाडतात. म्हणून फॅटनेस आणि जॉयफुलमध्ये 2 सिलेबल आहेत. आणि इम्पॉर्टंट व जॉयफुलनेसमध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे प्रत्येकी 3 सिलेबल आहेत.
आता ER आणि EST व मोर आणि मोस्ट च्या उपयोगातील फरक पाहू. एक, एका सिलेबल म्हणजेच शब्दावयवच्या विशेषणाचे कॉम्परेटिव डिग्रीचे रूप व सुपरलेटिव डिग्रीचे रूप करताना साधारणपणे अनुक्रमे ER आणि EST लावतात. एक्झाम्पल, इथे PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कॉम्परेटिव्ह डिग्री, HD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता यामध्ये PD-मध्ये ग्रेट, त्याचं CD म्हणजे कॉम्परेटिव्हमध्ये ER लागल्यानंतर ग्रेटर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ग्रेटेस्ट EST लागतो. त्यानंतर लाँग, लाँगर, लाँगेस्ट, शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट, ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. आता यामध्ये सरळ दिसून येतं की पॉझिटिव्ह डिग्री जी आहे, कॉम्पलेटिव्ह डिग्री करताना ER हा प्रत्यय लागलेला आहे, आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना EST हा प्रत्यय लागलेला आहे. अपवाद, यामध्ये काही शब्द अपवाद आहेत, त्यामध्ये रिअल, राईट आणि रॉंगची एक सिलेबलची रूपे मात्र मोर आणि मोस्ट वापरून होतात. ER आणि EST लावताना विशेषणाच्या PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री शेवटी ई असल्यास फक्त R व ST लावतात. एक्झाम्पल, PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्पलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाईज ह्या विशेषणाच्या शेवटी ई आलेला आहे, त्याचं कॉम्पलेटिव्ह डिग्री करताना त्याला ER लावायच्याऐवजी फक्त R लावला तरी चालतो, आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना ST लावला तरी चालतो. म्हणजेच याचं असं रूप बनेल, वाईज, वायजर आणि वायजेस्ट. त्याचप्रमाणे ब्रेव याच्या शेवटीसुद्धा ई आलेला आहे, म्हणून ER लावण्याच्याऐवजी फक्त R लावला तरी चालतो, आणि EST च्याऐवजी फक्त ST लावला तरी चालतो. म्हणजेच बनेन ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. शेवटी Y असल्यास Y चे I करून ER आणि EST लावतात. एक्झाम्पल बघूया आपण, PD पॉझिटिव्ह डिग्री, CD कॉम्पलेटिव्ह डिग्री, आणि HD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ड्राय हे विशेषण आल्यास याच्या शेवटी Y अक्षर आलेलं आहे. आता Y जर आलं असेल तर त्याचं कॉम्पलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे विशेषण अशी बनतील. तर Y याचा लोप करायचा आहे, आणि त्याच्या जागी I घ्यायचा आहे, आणि इथे कॉम्पलेटिव्ह करताना त्यापुढं ER लागणार, म्हणजे डायर, आणि सुपरलेटिव्ह करताना त्यामध्ये Y चा I झाल्यानंतर EST लागेल, म्हणजे ड्रायस्ट. तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण होईल, ड्राय, ड्रायर, ड्रायस्ट. शेवटच्या अक्षरापूर्वी एक सोर असल्यास शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून ER आणि EST लावतात. एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्परलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये फॅट हे जे विशेषण आलेलं आहे त्याच्या शेवटी T हे अक्षर आलेलं आहे, परंतु त्या अगोदर A हा सोर आलेला आहे. म्हणजेच शेवटच्या अक्षरापूर्वी एक सोर आला असेल. कॉम्परलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना शेवटचं अक्षर दोनदा करायचं आहे, म्हणून इथे फॅटर आणि फॅटेस्ट, म्हणजे हा तक्ता असा होईल, फॅट, फॅटर, फॅटेस्ट. त्याचप्रमाणे बिग या शब्दाच्या शेवटी G आलेला आहे, आणि त्याच्या अगोदर I हे सोर आलेला आहे. याचं कॉम्परेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे रूप होईल बिगर, बिगेस्ट. म्हणजे हा तक्ता पूर्ण होईल बिग, बिगर, बिगेस्ट. दुसरं आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिलेबल म्हणजेच शब्द अवयव
असलेल्या विशेषणाचे कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्रीचे रूप करताना साधारणपणे मोर व मोस्ट अनुक्रमे वापरतात. एक्झाम्पल, पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्परलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे यूजफुल. त्याचं कॉम्परलेटिव्ह करताना मोर यूजफुल आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्ट यूजफुल. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, अशा प्रकारचे हे विशेषण तयार होतील. परंतु दोन सिलेबल शब्द अवयव विशेषणाच्या शेवटी वाय, ओ डब्ल्यू, एल ई, यू आर ई, ई आर असल्यास कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्रीचे रूप करताना साधारणपणे ई आर व ई एस टी अनुक्रमे लावतात. एक्झाम्पल बघूया आपण. पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्परलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता पहिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे हॅप्पी. आता या शेवटी वाय आलेला आहे. आता हे जे बघतो आहे आपण ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिलेबल शब्द अवयव असलेले विशेषण आहेत. यामध्ये हॅप्पी जो आहे त्याच्या शेवटी वाय आलेला आहे, तर वायचा आय तर करायचाच आहे आपल्याला, परंतु इथे शेवटी ई आर आणि ई एस टी लावायचं आहे. याच्यामध्ये मोर आणि मोस्ट लावण्याची गरज नाही. तर हॅप्पी, हॅपियर आणि हॅप्पीएस्ट असा हा भाग बनेल. लवली याच्या शेवटीसुद्धा वाय आलेला आहे, म्हणून वायचा लोप होऊन आय बनेन आणि ई आर आणि ई एस टी लागेन. तर लवली, लवलियर आणि लवलीएस्ट. फनी या शेवटीसुद्धा वाय आलेला आहे, म्हणून फनी, फनियर आणि फनीएस्ट. तर इथे वायचा लोप होऊन आय आणि ई आर लागेन. आणि सुपरलेटिवमध्ये इथे वायचा लोप झालेला आहे, आय आणि ई एस टी लागलेला आहे. त्यानंतर शालो याच्या शेवटी ओ डब्ल्यू ही जोडीने अक्षरं आलेली आहेत. तर अशी दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिलेबल आलेले असतील तर याचं कॉम्परलेटिव्ह आणि सुपरलेटिवची विशेषणं बनवताना ई आर आणि ई एस टी लावून करायचे आहे. मोर आणि मोस्ट लावण्याची गरज नाही. तर इथं शालो, शालोअर आणि शॉलोएस्ट असं होईल. नॅरो याचा शेवटीसुद्धा ओ डब्ल्यू आलेला आहे, म्हणून इथे ई आर आणि ई एस टी लागेल. म्हणजेच नॅरो, नॅरोअर आणि नॅरोएस्ट असं तयार होईल. नोबेल ह्या दोन सिलेबल शब्द अवयव विशेषणाच्या शेवटी एल ई आलेला आहे, त्यामुळे याचं कॉम्परलेटिव्ह आणि सुपरलेटिवचे विशेषण बनवताना कॉम्परलेटिव्ह बनवताना आर लावायचा आहे आणि सुपरलेटिव्ह बनवताना एस टी हा लावायचा आहे. म्हणजेच नोबेल, नोबेलर आणि नोबेलेस्ट असं तयार होईल. सिम्पल ह्या विशेषणाच्या शेवटी एल ई ही अक्षरं आलेली आहेत, म्हणून याचं कॉम्परलेटिव्ह करताना आर आणि सुपरलेटिव्ह करताना एस टी अनुक्रमे लावायचं आहे. म्हणजेच याचा तक्ता असा बनेल सिम्पल, सिम्पलर आणि सिम्पलेस्ट. त्याचप्रमाणे जंटल याच्या शेवटी एल ई आल्यामुळे कॉम्परलेटिव्हमध्ये फक्त आर लागेन आणि सुपरलेटिव्हमध्ये एस टी. म्हणजेच याचं तक्ता असा बनेल जंटल, जंटलर आणि जंटलेस्ट. मॅच्युअर या विशेषणाच्या शेवटी यू आर ई ही अक्षरं आलेली आहेत, तर हे लक्षात ठेवा. तर याचं कॉम्परेटिव्ह बनवताना आपल्याला इथे फक्त आर लावायला लागेल आणि सुपरलेटिव्ह बनवताना एस टी लावावं लागेल. म्हणून बनेन याचं तक्ता असा मॅच्युअर, मॅच्युअरर आणि मॅच्युरेस्ट. क्लेवर याच्या शेवटी ई आर ही अक्षराची जोडी आलेली आहे, तर याचं कॉम्परलेटिव्ह डिग्री करताना आपल्याला विशेषणाला ई आर आणि सुपरलेटिव्ह करताना विशेषणाला ई एस टी लावतात. तर याचा तक्ता असा बनेल
क्लेवर, क्लेवरर आणि क्लेवरेस्ट. काही अफवाद दोन सिलेबल शब्द अवयवचे असूनही त्यांचे कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री करताना ER आणि EST लागत नाही, तर मोर व मोस्ट अनुक्रमे लावत. पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्परलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये प्लीजंट, मोर प्लीजंट, मोस्ट प्लीजंट. कॉमन, मोर कॉमन, मोस्ट कॉमन. हँडसम, मोर हँडसम, मोस्ट हँडसम. पॉलिट, मोर पॉलिट, मोस्ट पॉलिट. वीक, मोर वीक, मोस्ट वीक. सॉलिड, मोर सॉलिड, मोस्ट सॉलिड. क्रुएल, मोर क्रुएल आणि मोस्ट क्रुएल. अशा प्रकारे ही विशेषण रूपांतरित होत. तीन सिलेबल शब्द अवयव असलेल्या विशेषणांचे कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री फक्त मोर आणि मोस्ट वापरून करतात. एक्झाम्पल बघूया. पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्परलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये इम्पॉर्टंट, तर इथे कॉम्परलेटिव्ह डिग्रीमध्ये मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट. पण UN सुरुवातीला व शेवटी Y असलेल्या काही तीन सिलेबलच्या विशेषणांचे. कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री करताना ER व EST लावून सुद्धा केले जाऊ शकते. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण अनइझी याच्या सुरुवातीला UN आणि शेवटी Y आहे. तर अशा तीन सिलेबल शब्दावयव असलेल्या विशेषणामध्ये कॉम्परलेटिव्ह डिग्री करताना Y लोप होऊन I बनतो आणि ER लागतो. त्याचप्रमाणे सुपरलेटिव्हमध्ये सुद्धा Y लोप होऊन I बनून EST लागेल. तर याचा तक्ता असा बनेल, अनइझी, अनइझियर, अनइझिएस्ट. त्याचप्रमाणे अनग्रेनली, अनग्रेनियर, अनग्रेनियस्ट. अनकॅनी, अनकॅनियर, अनकॅनियस्ट. अनहेल्थी, अनहेल्थियर, अनहेल्थिएस्ट. अनलक्की, अनलक्कीयर, अनलक्कीएस्ट. अनरुली, अनरुलियर, अनरुलिएस्ट. अनसाइटली, अनसाइटियर, अनसाइटिएस्ट. अनटाइडी, अनटाइडियर, अनटाइडिएस्ट. अनहॅप्पी, अनहॅप्पीयर, अनहॅप्पीएस्ट. पण काही विशेषणांचे कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह कोणत्याही नियमानुसार होत नाहीत, असे अपवाद पाहू. पॉझिटिव्ह विशेषण आहे गुड, त्याचं कॉम्परलेटिव्हमध्ये बेटर आणि सुपरलेटिव्हमध्ये बेस्ट बनतं. बॅड, वर्स आणि वर्स्ट. लिटिल, लेस, लिस्ट. मेनी, मोर, मोस्ट. मच, मोर, मोस्ट. फर, फर्दर आणि फर्देस्ट. बऱ्याच विशेषणांची कॉम्परलेटिव्ह डिग्री व सुपरलेटिव्ह डिग्री रूपे तुलना करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. एक्झाम्पल, इंडियन, भारतीय, ब्रिटिश. टोटल म्हणजे एकूण. लुनार चंद्राचा. मॅथेमॅटिकल गणितीय. मेडिकल वैद्यकीय. राऊंड गोल. युनिक एकमेव. कंप्लीट संपूर्ण. चिप प्रमुख इत्यादी. डिग्री ऑफ कंपॅरिझन, टू पर्सन अँड थिंग्स कंपॅरिझन, एक वचनी तुलना. या पद्धतीमध्ये एका व्यक्ती वस्तू प्राणी ची दुसऱ्या व्यक्ती वस्तू प्राणी यांच्याशी तुलना करतात. या पद्धतीमध्ये महत्त्वाचे की ही तुलना करताना पॉझिटिव्ह डिग्रीचे कॉम्परलेटिव्ह व कॉम्परलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री फक्त होते. यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करत नाही.
ए पॉजिटिव टाइप एक पॉजिटिव डिग्री ची रचना सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक एज अधिक पॉजिटिव एडजेक्टिव अधिक एज ऑब्जेक्ट कर्ता अधिक सहायकारी क्रियापद अधिक एज पॉजिटिव एडजेक्टिव अधिक एज अधिक दुसरा कर्ता हे मराठीमधलं सूत्र आहे. तसंच दोन कॉम्पलेटिव डिग्री ची रचना बघूया आपण. ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक नॉट अधिक कॉम्पलेटिव एडजेक्टिव अधिक दॅन अधिक सब्जेक्ट. याचं मराठी सूत्र असं होईन, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक नॉट अधिक विशेषणाला ईआर प्रत्यय किंवा विशेषणापूर्वी मोर अधिक दॅन अधिक दुसरा करता. याचं एक्झाम्पल बघूया आपण. पॉझिटिव डिग्रीचं एक, शुभा इज ॲज क्लेवर ॲज गीता. याचा मराठीमध्ये अर्थ असा होईल, शुभा गीता इतकीच हुशार आहे. इथे शुभा आणि गीता या दोघींमध्ये समान तुलना केलेली आहे, म्हणून ते समान एकवचनी तुलना प्रकारामध्ये एक विशेष लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये पॉझिटिव डिग्रीचे वाक्य कॉम्पलेटिव डिग्रीमध्ये रूपांतर करता येतं आणि कॉम्पलेटिव डिग्रीचे रूपांतर पॉझिटिव डिग्रीमध्ये करता येतं. यामध्ये सुपरलेटिव डिग्रीमध्ये वाक्य रूपांतर होत नाही, त्यामुळं ही समान तुलना जे आहे त्याची वाक्य आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आता इथे कॉम्पलेटिव डिग्री करताना इथे आपण कशाप्रकारे त्याचा वाक्याचा बदल करायचा इथे वरती दिलेलं आहे. तर पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, तर ऑब्जेक्ट म्हणजे दुसरा करता. तर इथे दुसरा करता गीता आहे. त्यानंतर इज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे इज. त्यानंतर नॉट, त्यानंतर विशेषणाला ई आर लावायचा आहे. तर क्लेवर या विशेषणाला ई आर लावल्यानंतर क्लेवरर. त्यानंतर दॅन, त्यानंतर पहिला करता शुभा. तर इथे कॉम्पलेटिवची रचना करताना शेवटचा करता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर नॉट, विशेषणाला ई आर, दॅन आणि पहिला करता असं लक्षात ठेवा. तर इथे कॉम्पलेटिवचं वाक्य असं बनेल, गीता इज नॉट क्लेवरर दॅन शुभा आणि पूर्णविराम. याचा मराठीमध्ये अर्थ असा होईल, गीता ही शुभापेक्षा हुशार नाही, म्हणजे दोघी समान हुशार आहेत. तसेच याचा बी भागामध्ये निगेटिव टाईपमध्ये एक पॉझिटिव डिग्रीची रचना, सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक नॉट अधिक सो अधिक पॉझिटिव ॲडजेक्टिव अधिक ॲज अधिक ऑब्जेक्ट. आता याच्या अगोदरचा जो पॉझिटिव टाईपमध्ये होता त्यामध्ये पॉझिटिव डिग्रीमध्ये ॲज पॉझिटिव ॲडजेक्टिव ॲज अशी रचना येत होती. तर निगेटिव टाईपमध्ये जर आली तर नॉट सो पॉझिटिव ॲडजेक्टिव आणि ॲज सो ॲज अशी रचना करायचे. तर पॉझिटिवमध्ये ॲज ॲज आणि निगेटिव टाईपमध्ये सो ॲज अशी रचना लक्षात ठेवायची आहे. हेच सूत्र मराठीमध्ये असं होईल, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक नॉट अधिक सो अधिक पॉझिटिव ॲडजेक्टिव अधिक ॲज अधिक दुसरा करता. याचं कॉम्पलेटिव करताना दोन कॉम्पलेटिव डिग्रीची रचना, ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक कॉम्पलेटिव ॲडजेक्टिव अधिक दॅन अधिक सब्जेक्ट. त्याचं मराठी सूत्र असं होईल, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक विशेषणाला ई आर प्रत्यय किंवा विशेषणापूर्वी मोर अधिक दॅन अधिक दुसरा करता. एक्झाम्पल बघूया. पॉझिटिव डिग्रीचे वाक्य एक, नंदू इज नॉट सो टॉल ॲज मधू. मराठी अर्थ असा आहे, नंदू मधू इतका उंच नाही. त्याचं कॉम्पॅरेटिव करताना आपल्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला दुसरा करता घ्यायचा आहे. तर ह्या वाक्यातला दुसरा करता आहे मधू, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज,
त्यानंतर विशेषण जे आलेलं आहे टॉल, त्याला ईआर प्रत्यय लावायचा आहे टॉलर, आणि त्यानंतर दॅन, त्यानंतर पहिला करता नंदू। वाक्य कॉम्पलेटिवचं असं होईल मधू इज टॉलर दॅन नंदू। मराठी अर्थ असा आहे मधू हा नंदूपेक्षा उंच आहे। यामध्ये एक वचनी तुलना जी आपण पाहिली आहे त्यामध्ये दोन प्रकार पॉझिटिव्ह टाईप आणि निगेटिव्ह टाईप। पॉझिटिव्ह टाईपमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज ॲज याच्यामध्ये समान तुलना असते, त्याचप्रमाणे निगेटिव्ह टाईपमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीची रचना नॉट सो विशेषण ॲज अशी असते। यामध्ये एक वचनी असमान तुलना असते असं लक्षात ठेवायचं आहे। आता या प्रकाराची आणखी काही उदाहरणं बघूया। एक्झाम्पल पॉझिटिव्हचं एक योगिता इज ॲज इंटेलिजंट ॲज शुभा, योगिता शुभा इतकी बुद्धिमान आहे। कॉम्पलेटिव्ह करताना दुसरा करता सुरुवातीला घ्यायचा आहे म्हणजे तो शुभा आहे, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, त्यानंतर नॉट, त्यानंतर इंटेलिजंट यापुढे मोर लागेन इयर लागणार नाही, त्यानंतर दॅन आणि पहिला करता। तर कॉम्पलेटिव्हचं वाक्य असं होईल शुभा इज नॉट मोर इंटेलिजंट दॅन योगिता, शुभा योगितापेक्षा अधिक बुद्धिमान नाही। आता दुसरं एक्झाम्पल बघूया पॉझिटिव्हचं, मनी इज नॉट सो यूजफुल ॲज नॉलेज, पैसे ज्ञाना इतके उपयोगी नाही। कॉम्पलेटिव्ह करताना आपल्याला सेकंड नंबरचा ऑब्जेक्ट जे आलेला आहे ते घ्यायचं आहे नॉलेज, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर इथे यूजफुल जे आहे त्याचं कॉम्पलेटिव्ह बनवताना त्याला मोर लागेन मोर यूजफुल, त्यानंतर दॅन, त्यानंतर पहिला करता मनी। तर इथे कॉम्पलेटिव्हचं वाक्य असं बनेल नॉलेज इज मोर यूजफुल दॅन मनी, ज्ञान हे पैसेपेक्षा उपयोगी आहे। तिसरं एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह डिग्रीचे, माधवी इज ॲज ब्युटिफुल ॲज पद्मजा, याचं कॉम्पलेटिव्ह डिग्री करताना आपल्याला दुसरा करता सुरुवातीला घ्यावा लागेल म्हणजेच वाक्यामधलं कर्म पद्मजा आपण सुरुवातीला घेतला, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, त्यानंतर नॉट, त्यानंतर ब्युटिफुल याला आपण मोर लावल्यानंतर त्याचं कॉम्पलेटिव्ह रूप बनेल, त्यानंतर दॅन आणि पहिला करता म्हणजे सब्जेक्ट माधवी आहे, म्हणजेच कॉम्पलेटिव्हचं वाक्य असं बनेल पद्मजा इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन माधवी। चौथा आहे पॉझिटिव्हचं, मनी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज एज्युकेशन, याचं कॉम्पलेटिव्हमध्ये सेकंड जे आहे एज्युकेशन ऑब्जेक्ट एज्युकेशन घेतलं, इज हे हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर नॉट इम्पॉर्टंट ला मोर शब्द लावल्यानंतर कॉम्पलेटिव्ह रूप बनतं, त्यानंतर दॅन आणि सब्जेक्ट म्हणजे मनी हा घेतला, तर आपलं कॉम्पलेटिव्हचं वाक्य असं बनेल एज्युकेशन इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन मनी। आता पाचवं आहे पॉझिटिव्हचं वाक्य, सी इज ॲज हॅपी ॲज हर सिस्टर, याचं कॉम्पलेटिव्ह डिग्री करताना सेकंडमधलं हर सिस्टर आपण घेतलं, त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर नॉट हॅपी याचं कॉम्पलेटिव्ह रूप हॅपियर, त्यानंतर दॅन, त्यानंतर पहिला करता सी, आणि तुम्हाला जर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं शेवटी असेल तर पुन्हा घेऊ शकता किंवा इथेच फुलस्टॉप घेऊ शकता। तर असं वाक्य बनेल हर सिस्टर इज नॉट हॅपियर दॅन सी इज। सहावं आहे वी आर ॲज रिच ॲज दे, याचं
कॉम्परलेटिव बनवताना आपण सेकंड जे आहे दे ते आपण घेणार. त्यानंतर इथे हे अनेकवचने असल्यामुळे आर तसंच राहील. आणि त्यानंतर नॉट, त्यानंतर रिच ह्याचं कॉम्परलेटिवचं रूप इयर लागल्यानंतर रिचर, त्यानंतर दॅन आणि इथे वुईची द्वितीया इथे अस घ्यावं लागेल. तर वाक्य असं बनेल दे आर नॉट रिचर दॅन अस. सातवा आहे पूनम इज ॲज नॉटी ॲज प्रियंका. याचं कॉम्परेटिव बनवताना सेकंड म्हणलं प्रियंका घेतलं, त्यानंतर इज हे हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर नॉट, त्यानंतर नॉटी जे आहे त्याला वायचा लोप होऊन आय होईन आणि इयर लागेल तर नॉटियर, त्यानंतर दॅन पहिला करता पूनम. तर हे वाक्य पूर्ण असं बनेल प्रियंका इज नॉट नॉटियर दॅन पूनम. आठवा आहे स्नेहा इज नॉट सो ॲट्रॅक्टिव ॲज शरयू. त्याचं कॉम्परलेटिव बनवताना आपल्याला दोन नंबरचा जो कर्ता आहे शरयू सुरुवातीला घ्यावा लागेल, त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद, ॲट्रॅक्टिवला मोर लावल्यानंतर कॉम्परलेटिव रूप बनतं, त्यानंतर दॅन आणि पहिला करता स्नेहा. तर याचं कॉम्परलेटिव डिग्रीचं उत्तर असं होईल शरयू इज मोर ॲट्रॅक्टिव दॅन स्नेहा. नऊ आहे माय फादर इज नॉट सो रिच ॲज माय अंकल. तर याचं कॉम्परलेटिव रूप करताना सेकंडमध्ये जो करता आलेला आहे माय अंकल हे सुरुवातीला घेणार आपण, त्याचा एम कॅपिटल घेतला. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज रिच, याचं कॉम्परलेटिव रूप करताना इयर लागले, त्याचं रिचर, त्यानंतर दॅन आणि पहिला करता माय फादर, त्याचा एम स्मॉल करावं लागेल तर माय फादर. कॉम्परलेटिवचं आन्सर असं बनेल माय अंकल इज रिचर दॅन माय फादर. दहावं आहे माय ब्रदर इज नॉट सो क्लेवर ॲज आय एम. याचं कॉम्परलेटिव करताना सेकंडमध्ये जो करता आहे आय एम तर ते घेतलं, क्लेवरचं कॉम्परलेटिव रूप क्लेवरर, त्यानंतर दॅन, त्यानंतर पहिला करता माय ब्रदरचा एम कॅपिटल घ्यावा लागेल. तर कॉम्परलेटिवचं वाक्य असं बनेल आय एम क्लेवर दॅन माय ब्रदर. अकरा आहे राखी इज नॉट सो गुड ॲज मधुनिका. याचं कॉम्परलेटिव करताना सेकंडमध्ये मधुनिका करता घेतला पण, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज घेतलं, त्यानंतर गुड याचं कॉम्परलेटिव रूप जे आहे ब्रेटर, त्यानंतर दॅन सुरुवातीचा करता राखी. तर याचं कॉम्परलेटिवचं वाक्य असं बनेल मधुनिका इज ब्रेटर दॅन राखी. या सर्व उदाहरणावरून असं लक्षात येतं की यामधील ए पॉझिटिव्ह टाईप डिग्री जी आहे ती समान तुलना दाखवण्यासाठी उपयोगी पडते, त्यानंतर बी निगेटिव्ह टाईप तुलना जी आहे ती असमानता दाखवण्यासाठी उपयोगी पडते. पुढचा प्रकार आहे मोर दॅन टू पर्सन ऑर थिंग्स. यामध्ये दोन प्रकार आहेत, एक वन ऑफ द, दुसरा ऑफ ऑल द. त्यापैकी पहिला प्रकार बघूया आपण वन ऑफ द ची रचना अनेकांची तुलना एकाबरोबर. यामध्ये पॉझिटिव्ह कॉम्परेटिव्ह आणि सुपरलेटिव वाक्यरचना कशी असते ह्या तक्त्यात दिली आहे. यामध्ये पॉझिटिव्ह वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूने होते आणि यामध्ये विशेषण ॲज डॅश ॲज नी जोडलं जातं. कॉम्परेटिवमध्ये विशेषणाला ईआर प्रत्यय अधिक दॅन अधिक मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर अधिक राहिलेलं वाक्य. सुपरलेटिवमध्ये वन ऑफ द अधिक विशेषणाला ईएसटी किंवा मोस्ट अधिक राहिलेलं वाक्य. आता प्रत्यक्ष आपण एक्झाम्पल बघूया. एक व्हेरी फ्यू डॅश डॅश ॲज हॅपी ॲज अधिक डॅश. त्याचं कॉम्परलेटिवमध्ये
हैप्पियर दैन मोस्ट ऑदर अधिक डैश सुपरलेटिव मधे वन ऑफ द हैप्पीएस्ट अधिक डैश। आता दूसर एग्जाम्पल बघूया आपण पॉजिटिव मधे वेरी फ्यू ऐज ब्यूटिफुल ऐज अधिक डैश कॉम्पलेटिव मधे मोर ब्यूटिफुल दैन मोस्ट ऑदर अधिक डैश सुपरलेटिव मधे वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल अधिक डैश। यामध्ये पॉजिटिवची वाक्यरचना अशी असते, वाक्याची सुरुवात वेरी फ्यू अधिक सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक ऐज अधिक पॉजिटिव एडजेक्टिव अधिक ऐज अधिक ऑब्जेक्ट। कॉम्पलेटिवची रचना अशी आहे, ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक कॉम्पलेटिव एडजेक्टिव अधिक दैन अधिक मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर अधिक सब्जेक्ट। सुपरलेटिव ची रचना अशी असते, ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक वन ऑफ द अधिक सुपरलेटिव एडजेक्टिव अधिक प्लुरल नाउन सब्जेक्ट। एक्झाम्पल एक पीडी म्हणजे पॉझिटिव डिग्रीचं वाक्य असं आहे, व्हेरी फ्यू गर्ल्स आर ॲज ब्युटिफुल ॲज पल्लवी। आता हे पॉझिटिवचं वाक्य आहे, वाक्य सुरुवात व्हेरी फ्यूने झालेली आहे आणि ॲज ॲज ची रचना आलेली आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला कॉम्पॅरेटिव करायचे असेल तर हे वाक्य वन ऑफचं आहे हे लक्षात ठेवा, कारण वन ऑफचं सुपरलेटिवचं वाक्य असेल तर त्याचं पॉझिटिवचं व्हेरी फ्यूने सुरुवात होते। आता याचं कॉम्पलेटिव डिग्री करताना शेवटचा करता पल्लवी आपल्याला घ्यावा लागेल, तर पल्लवी एकवचनी असल्यामुळे इज हे सहाय्यकारी क्रियापद येईन। त्यानंतर ब्युटिफुल पुढे कॉम्पलेटिवचं विशेषणाचं रूप मोर ब्युटिफुल, त्यानंतर दॅन यामध्ये मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर वापरायचं आहे, पण जास्त करून मोस्ट ऑदर वापरतात म्हणून इथे मोस्ट ऑदर आणि पहिला करता गर्ल्स। तर ह्या पद्धतीने कॉम्पलेटिवचं उत्तराचं वाक्य बनेल, पल्लवी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट ऑदर गर्ल्स। त्यानंतर सुपरलेटिवचं वाक्य बनवताना इथे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये शेवटचा जो करता येतो तो, तर पल्लवी आपण जो करता आहे तो घेतला, त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर वन ऑफ द हे रचना वापरली, ब्युटिफुल पुढं सुपरलेटिवचं विशेषणाचं रूप मोस्ट ब्युटिफुल आणि पहिला करता गर्ल्स। तर अशा प्रकारे इथे सुपरलेटिव डिग्रीचं वाक्य बनेल, पल्लवी इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स। दुसरं आहे पॉझिटिव डिग्रीचं वाक्य, व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज रिच ॲज अमेरिका। याचं कॉम्पिटिटिव डिग्रीचं वाक्य बनवताना शेवटचा करता अमेरिका आपण घेणार, हा एकवचनी असल्यामुळे इज हे सहाय्यकारी वापरला आपण। त्यानंतर कॉम्पलेटिवचं रूप बनवताना रिच हे विशेषण आलेलं आहे, त्याला इयर लावल्यानंतर रिचर असं होईल। त्यानंतर दॅन मोस्ट ऑर्डर, त्यानंतर पहिला करता कंट्रीज इन द वर्ल्ड हे राहिलेलं वाक्य। तर अशा प्रकारे इथे कॉम्पलेटिवचं वाक्य बनेल, अमेरिका इज रिचर दॅन मोस्ट ऑदर कंट्रीज इन द वर्ल्ड। सुपरलेटिव डिग्री बनवताना जे पॉझिटिवमध्ये शेवटचा आलेला करता अमेरिका किंवा कॉम्पलेटिवमध्ये आलेला पहिला करता असं तुम्ही घेऊ शकता अमेरिका, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, त्यानंतर सुपरलेटिवची रचना वन ऑफ द, त्यानंतर रिच हे जे आलेलं आहे त्याचं सुपरलेटिव रूप आहे रिचेस्ट ईएसटी लागेल कंट्रीज इन द वर्ल्ड। तिसरं आहे व्हेरी फ्यू वुमेन आर ॲज काइंड अँड कन्सिडरेट ॲज माय मदर। याचं आपल्याला कॉम्पिटिटिव डिग्री करायचं असेल तर शेवटचा करता माय मदर, तर एम कॅपिटल घ्यावं लागेल, त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं। इथे काइंडचं कॉम्पिटिटिवचं रूप काइंडर अँड मोर कन्सिडरेट, त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर वुमेन
अशा प्रकारे हे वाक्य बन सुपरलेटिवचं वाक्य बनवताना आपण माय मदर हे शेवटचा करता घेतला. त्यानंतर इज सुपरलेटिवची रचना वन ऑफ द वापरली. काइंड जे आहे त्याचं सुपरलेटिवचं रूप ईएसटी लावून काइंडेस्ट अँड मोस्ट कन्सिडरेट वुमेन असं होईल. चौथा आहे व्हेरी फ्यू लँग्वेजेस आर ॲज इझी ॲज इंग्लिश. याचं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह डिग्री करताना शेवटचा करता आपण इथे इंग्लिश म्हणून घेऊया. त्यानंतर इंग्लिश एकवचने असल्यामुळे इज. त्यानंतर इझी जे आहे त्याचा वायचा लोप होऊन आय होईल आणि इयर लागेल तर इझियर. त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर लँग्वेजेस सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असं बनेल शेवटचा करता आपण इंग्लिश घेतला. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज सुपरलेटिव्हची रचना वन ऑफ द इझी याचं सुपरलेटिव्हचं रूप इझिएस्ट आणि पहिला करता लँग्वेजेस. पाचवा आहे व्हेरी फ्यू किंग्स आर ॲज ग्रेट ॲज शिवाजी. याचं आपल्याला कॉम्पिटिटिव्ह डिग्री करताना शेवटचा करता आपण शिवाजी हे घेतले. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. त्यानंतर ग्रेट याचं कॉम्पिटिटिव्हचं रूपांतर ग्रेटर. त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर किंग्स. त्यानंतर सुपरलेटिव्हचं वाक्य असं बनेन इथं शेवटचा करता आपण शिवाजी हे घेतले. त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर सुपरलेटिव्हची रचना वन ऑफ द ग्रेट याचं सुपरलेटिव्ह रूपांतर ग्रेटेस्ट आणि पहिला करता किंग्स. अशा प्रकारे सुपरलेटिव्हचं वाक्य बनेन शिवाजी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. सहावा आहे व्हेरी फ्यू लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज डॉक्टर आंबेडकर. याचं कॉम्पिटिटिव्ह डिग्री करताना शेवटचा करता आपण डॉक्टर आंबेडकर घेणार आहोत. त्यानंतर इथे वेअर आल्यामुळे इथे आपल्याला वॉज हे एकवचनी भूतकाळी रूप घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रेट जे आहे त्याचं कॉम्पिटिटिव्हचं ग्रेटर. त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया. सुपरलेटिव्हचं रूपांतर असं होईल शेवटचा करता आपण डॉक्टर आंबेडकर घेतले. त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. सुपरलेटिव्हची रचना वन ऑफ द वापरली. ग्रेट याचं सुपरलेटिव्हचं रूप ग्रेटेस्ट. त्यानंतर पहिला करता लीडर्स राहिलेलं वाक्य जे आहे ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून सुपरलेटिव्हचं उत्तर असं बनेल डॉक्टर आंबेडकर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया. सातवा आहे व्हेरी फ्यू थिंग्स आर ॲज प्रिसियस ॲज हिज अ बॅग. याचं कॉम्पिटिटिव्ह डिग्री करताना शेवटचा करता हिज अ बॅग घेतला पण. त्यानंतर इथे एकवचनी असल्यामुळे इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं. इथे प्रिशियस पुढे मोर लावल्यानंतर त्याचं कॉम्पिटिटिव्हचं रूप बनतं मोर प्रिशियस. त्यानंतर आपण ध्यान घेणार आहोत मोस्ट ऑदर आणि पहिला करता थिंग्स. त्यानंतर सुपरलेटिव्हचं वाक्य बनवताना शेवटचा करता हिज अ बॅग सहाय्यकारी क्रियापद इज. सुपरलेटिव्हची रचना आपण यामध्ये वापरणार वन ऑफ द कारण व्हेरी फ्यूनी सुरुवात झालेली आहे पॉझिटिव्ह डिग्रीची. त्यानंतर मोस्ट प्रिशियस थिंग्स तर अशा प्रकारे हे वाक्य बनेल. याचा दुसरा प्रकार आहे ऑफ ऑल द ची रचना. एकाची तुलना अनेकाबरोबर पॉझिटिव्ह कॉम्पिटिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर या पॉझिटिव्हची सुरुवात नो ऑदरनी होते तर वन ऑफची रचना असेल तर व्हेरी फ्यूने होते. कॉम्पिटिटिव्हमध्ये हॅपियर दॅन एनी ऑदर अधिक राहिलेलं वाक्य. सुपरलेटिव्हमध्ये द त्यानंतर ईएसटी लागल्यानंतर हॅपियस्ट ऑफ ऑल अधिक राहिलेलं वाक्य. आता पॉझिटिव्हची वाक्यरचना बघूया आपण. नो ऑदर अधिक सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक सो अधिक पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह अधिक ॲज अधिक ऑब्जेक्ट. कॉम्पिटिटिव्हमध्ये रचना बघूया आपण. ऑब्जेक्ट
अधिक वर्ब अधिक कॉम्परलेटिव एडजेक्टिव अधिक दॅन अधिक एनी ऑदर अधिक सब्जेक्ट. सुपरलेटिवमध्ये रचना बघूया. ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक द अधिक सुपरलेटिव एडजेक्टिव अधिक ऑफ ऑल अधिक प्युरल नाउन्स म्हणजे सब्जेक्ट. याचं एक्झाम्पल बघणार आहोत आपण. पहिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं, नो ऑदर गर्ल इज सो ब्युटिफुल ॲज माधवी. कॉम्पलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य असं बनेल, शेवटचा करता आपण माधवी घेणार आहोत. माधवी एकवचन असल्यामुळे इज हे सहाय्यकारी क्रियापद. ब्युटिफुल पुढे मोर लागल्यानंतर कॉम्पलेटिव्हचं रूप बनेल. त्यानंतर दॅन, यामध्ये वाक्याची सुरुवात नो ऑदरनी झाल्यामुळे इथे एनी ऑदर आणि पहिला करता गर्ल. सुपरलेटिवमध्ये इथे शेवटचा करता माधवी सहाय्यकारी क्रियापद इज. द हे आर्टिकल वापरणार आपण. ब्युटिफुल पुढं मोस्ट ऑफ ऑल आणि पहिला करता गर्ल्स. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं, नो ऑदर वुमन इज सो काइंड ॲज मदर टेरेसा. याचं कॉम्पलेटिव्ह डिग्रीमध्ये शेवटचा करता आपण मदर टेरेसा हे घेणार आहोत. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज काइंड, याचं कॉम्पलेटिव्हचं रूप बनवताना ER प्रत्यय लावणार. त्यानंतर दॅन, यामध्ये पॉझिटिव्हची सुरुवात नो ऑदरनी झाल्यामुळे इथे एनी ऑदर हे आपण वापरणार आहोत. त्यानंतर पहिला करता वुमन. सुपरलेटिव्हचं वाक्य बनवताना इथे शेवटचा करता मदर टेरेसा हे घेणार आहोत. सहाय्यकारी क्रियापद इज, द आर्टिकल वापरणार. त्यानंतर जे विशेषण काइंड आलेलं आहे त्याचं सुपरलेटिव्हचं रूप बनवताना EST म्हणजेच काइंडेस्ट. त्यानंतर ऑफ ऑल, तर पहिला करता जो असतो त्याचं अनेक वचन घ्यायचं आहे म्हणून इथे वुमेन असं होईल. तिसरा आहे नो ऑदर कंट्री इज सो पुअर ॲज इंडिया. याचं आपल्याला कॉम्पलेटिव्ह डिग्री करताना शेवटचा करता इंडिया हे घेतलं. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, त्यानंतर पुअर याचं कॉम्पलेटिव्हचं रूप बनवतात. ER लागेल म्हणजेच पुअरर. त्यानंतर दॅन, यामध्ये एनी ऑदरची रचना वापरायची आहे आणि पहिला करता कंट्री. सुपरलेटिव्हचं वाक्य असं बनेल, इंडिया इज द पुअरेस्ट ऑफ ऑल कंट्रीज. चौथा आहे नथिंग इज सो इम्पॉर्टंट ॲज एज्युकेशन. यामध्ये पॉझिटिव्हची सुरुवात नथिंग म्हणजेच नो ऑदरनी झालेली आहे. म्हणजेच आपल्याला हे नो ऑदर रचनेप्रमाणे सोडवायचं आहे. आता ॲज अ कॉम्पलेटिव्ह बनवताना शेवटचा करता आपण एज्युकेशन घेतला. सहाय्यकारी क्रियापद इज, इम्पॉर्टंटचं कॉम्पलेटिव्ह रूप मोर लावल्यानंतर मोर इम्पॉर्टंट. त्यानंतर दॅन, एनी इथे ऑदर वापरायच्या ऐवजी थिंग. त्यानंतर इल्स. सुपरलेटिव्हचं वाक्य बनवताना एज्युकेशन, त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल थिंग्स. पाचवं आहे नो अदर बॉय इन द क्लास इज सो क्लेवर ॲज राहुल. यामध्ये सुरुवात झालेली नो ऑदरनी म्हणून कॉम्पलेटिव्हमध्ये आपण राहुल शेवटचा करता घेतला. त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद. कॉम्पलेटिव्हचं क्लेवरला ER लागल्यानंतर क्लेवरर होईल. त्यानंतर दॅन, यामध्ये नो ऑदरची रचना असल्यामुळे इथे कॉम्पलेटिव्हमध्ये एनी ऑदर इन. त्यानंतर पहिला करता बॉय, राहिलेलं वाक्य इन द क्लास. सुपरलेटिव्हचं वाक्य बनेल, शेवटचा करता आहे राहुल. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. त्यानंतर द क्लेवरला ESTE लागल्यानंतर क्लेवरेस्ट हे सुपरलेटिव्हचं रूप बनेल. त्यानंतर इथे ऑफ ऑल ही रचना वापरली. त्यानंतर पहिला करता जो आहे त्याचं अनेक वचन इथे बॉईज. त्यानंतर इन द क्लास. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिग्रीचे सर्व प्रकारची वाक्य पाहिली आणि त्याची व्यवस्थित माहिती घेतलेली आहे. हा भाग जर तुम्हाला कळला नसेल तर हा भाग व्यवस्थित वारंवार बघा. हा परीक्षेसाठी महत्त्वाचा भाग आहे. व्याकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
याची आणखी चांगली उजळणी होण्यासाठी तुम्हाला काही वाक्य देणार आहे. चेंज द डिग्री यामध्ये जी वाक्य आहे ती सोडवताना काही अडचणी आल्याच तर हा भाग पुन्हा बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्याच इंग्रजीची आवड असणारे किंवा शिकू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचे व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.